चा तपकू दाखवणार आहे। तर मी दोन कैऱ्या इथे किसून घेतल्यात, हे बघा तुम्ही, अशा किसून घ्यायच्या आणि त्यामध्ये हळद एक चमचा घालायची आहे, हळद छोटा एक चमचा। तिखट आपल्या आवडीनुसार घालायचंय, जास्त हवं असेल चमचमीत तर जास्त तिखट घाला। मी इथे 3 ते 4 चमचे तिखट घातलंय आणि मीठ घालायचंय चवीनुसार, तुम्हाला पाहिजे तसं, पण जरा खारटपणा असला म्हणजे तप्पू टिकतो। आणि यामध्ये गुळ घेतलाय मी, तुम्हाला गुळ नको असेल, आंबट चव असेल हवी असेल तर नका घालू, पण गुळ घातल्याने आंबट गोड तिखट अशी तिन्ही प्रकारची चव येते। अर्धी वाटी मी गुळ घेतलाय। पदार्थ मराठवाड्यातला आहे, लोक खूप करतात या दिवसामध्ये, कारण कैरी आलेली असते ताजी आणि तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, तुम्ही पोळीला लावून खाऊ शकता, खूप छान लागतो हा पदार्थ। आणि त्यावर आता आपण फोडणी देणार। मी आता फोडणी करायला घेतली आहे, 2 पळी तेल घातलेलं आहे, मोहरी घालते आणि 1/2 चमचा जिरे घालते। तुम्ही बघा रंग किती मस्त आलाय। आता यावर आपण चरचरीत अशी फोडणी द्यायची, हिंग घालायचा फोडणीत भरपूर, हिंगाने खूप छान चव येते। फोडणी झाली, आता बघा तक्कू तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की नक्की आवडेल हा तक्कू। हा आपला तक्कू तयार।